माननीय पंतप्रधानांनी 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा आपल्याला मोफत दिली. आता महाराष्ट्रामध्ये आपण पंतप्रधानांसोबत आपली योजना सुरू केली, एकत्रित योजना केली. आता महाराष्ट्रामधल्या 12 कोटी लोकांना, 12 कोटी प्रत्येकाला 5 लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत मिळणार आहे. आता सगळ्यांना कव्हर केलंय आपण, आणि याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन असेल, याच्यामध्ये किडनीचं ऑपरेशन असेल, लंगचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल, मोतियाबिंदीचं ऑपरेशन असेल, 1300 वेगवेगळ्या बिमाऱ्या या मोफत आता उपचाराखाली आपण आणलेल्या आहेत. आता पैसा नाही म्हणून गरिबाला उपचार नाही हे चालणारच नाही. आता चांगल्या चांगल्या हॉस्पिटललाही गरिबाला मोफत उपचार द्यावा लागेल. गरीब असो, मध्यम वर्गीय असो, उद्या आता तर 12 कोटी लोकांना आम्ही सगळ्यांना कव्हर केलाय. कारण पूर्वी एखादा गरीब जायचा तर ते सांगायचे तुझं नावच नाहीये, त्यामुळे तुला देताच येत नाही. आम्ही म्हटलं चला आता नावाची झंझटच काढून टाका, आता प्रत्येक गरिबाला कार्ड देणार. प्रत्येकाला, गरीब असो मध्यम वर्गीय असो, 12 कोटी लोकांना आम्ही कार्ड देणार आहोत. आणि ते कार्ड घेऊन आता पहिल्यांदा 1500 हॉस्पिटल आहेत, पण ते 3000 पर्यंत आम्ही देऊ. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात की तुमचा इलाज त्या ठिकाणी मोफत होईल. काहीही करायची गरज नाही. तिथे मोदीजींचा आणि महाराष्ट्र शासनाचा एक कियोस्क लागलेला असेल, तिथे जायचं, आपलं कार्ड दाखवायचं, तो लगेच रजिस्ट्रेशन करेल, एक पावती देईल आणि त्या ठिकाणी ऍडमिट होऊन जायचं. एक नवीन पैसा औषधाचा देखील कोणाला मागितला जाणार नाही. अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली आहे.